हरिओम श्री राम अंबज्ञ। मी विनायक सिंह शिंदे, सुरवतळे उपासना केंद्र, माणगाव, रायगड। मी आज बापूंचा एक अनुभव तुम्हाला शेअर करणार आहे। एकदा मी मुंबईमध्ये गेलो होतो आणि मला बापूंच्या प्रवचनाला जायचं होतं, पण त्यावेळेस ताई माझी सिस्टर असल्यामुळे ती हॉस्पिटलमध्ये जॉबला होती। मी ताईला बरंच फोर्स केला की मला आज गुरुवार आहे, मला अनुभव ऐकायला जायचं आहे, प्रवचन ऐकायला जायचं, चला माझ्यासोबत। ताई बोलली मला आता मी कामावरून आलेले, मला काही येता येणार नाही। तरी पण मी खूप हट्ट केला आणि ताई मला बोलली की चल जाऊया आपण, आणि त्यावेळेस नेमकं माझ्या पायाला सूज आली होती। आणि असे असताना आम्ही ट्रेनमध्ये गेलो, ट्रेनमधला प्रवास होता चालू, ताई मला बोलली की तू जेंट्स डब्यामध्ये बस, मी लेडीज डब्यामध्ये बसते। आणि असे करताना माझे पाय एवढं दुखायला लागलं की मला अक्षरशः चक्कर यायला लागली त्या ट्रेनमध्ये। तिथे माझ्या कोणी ओळखीचं नव्हतं, काही नव्हतं, आणि अचानक मला वाटलं बापू मला पोचायचं तुमच्यापर्यंत। आणि असं काय घडलं त्यात एक दोन क्षणामध्ये मला माहित नाही की बांद्रा स्टेशन आलं म्हणून, त्या स्टेशनवर मी अचानक मला कोणी तसं मागून हात धरलं माझा आणि स्टेशनवर आलंच उतरलं। आणि नंतर मला पटकन जाग आली, बघते तर आजूबाजूला कोणी नव्हतं। आणि त्या क्षणी मला वाटलं ठीक आहे, मला कोणीतरी सांगितलं असेल, धक्का मारला असेल, मी हे नेलं असेल, पण मला थोडं जाणवलं की कोण कधी हे होतं म्हणून। आणि त्याच वेळेस मी आम्ही प्रवचनासाठी दोघेही गेलो, ताई आणि मी। ताई आणि प्रवचन आम्ही गेलो, प्रवचन वगैरे ऐकलं आणि बापूंच्या ज्या क्षणी दर्शन झालं त्या क्षणी मला असं वाटलं की नाही, मला जे पाठीमागून ज्यांनी हात धरून ट्रेनमधून उतरलं होतं ते माझे, बाकी दुसरं कोणी नव्हतं, प्रत्यक्ष माझे बापूच होते। हरिओम श्रीराम अंबज्ञ।